अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नेरिया गावातील जिल्हा बँक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या 5 वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीला अखेर जामनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे। 2013 नेरी गावातील जिल्हा बँक फोडून बँकेतील तिजोरी लुटून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवसिंग परदेशी या आरोपीने केला होता, परंतु तिजोरी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तो फरार झाला होता। तेव्हापासूनच तो गायब झाल्यामुळे पोलीस सुद्धा त्याच्या शोधात होते। आरोपी शिवसिंग परदेशी हा भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील जंगलामध्ये राहत असल्याची गुप्त माहिती जामनेर पोलिसांना मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे। PI प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीकडून झालेल्या इतर चोऱ्यांची सुद्धा माहिती मिळण्याची शक्यता आहे। सन 2013 मध्ये दिनांक 15/1/2013 ते 16/1/2013 या रात्रीच्या दरम्यान जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नेरी या शाखेमध्ये उजव्या साईडचे ग्रिल तोडून त्या ठिकाणी खिडकी तोडून आतमध्ये जाऊन बँकेतील कॅश चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। याबाबत पोलीस स्टेशन जामनेर येथे अपराध क्रमांक 8/2013 कलम 454, 457, 380 भादवीप्रमाणे नोंद करण्यात आला होता। तत्कालीन तपासी अधिकारी यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपी शिवसिंग चतरसिंग परदेशी व इतर राहणा तळेगाव यांच्या विरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर नमूद आरोपी हा गाव सोडून बाहेर गावी राहण्यात गेला। आपला स्वतःचा पत्ता वगैरे त्यांनी कोणाला सांगितला नाही किंवा आपलं अस्तित्व लपवून ठेवून तो वावरत होता। तसेच परत आल्यानंतर तो तळेगाव शहरात जंगलामध्ये शेतात वास्तव्यास होता, त्यामुळे पोलिसांना किंवा गावकऱ्यांना दिसल्यानंतर त्याला अटक करण्यात अडचण निर्माण होत आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याचा अटक वॉरंट मान्य न्यायालयाकडून प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल काकडे, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई, पोलीस नाईक राठोड अशा कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून त्याला आज सकाळीच अटक केली आहे। माननीय न्यायालयासमोर त्याला हजर केले। माननीय न्यायालयाने त्याला जेलमध्ये दाखल करण्याबाबत आदेश दिलेला आहे। त्यानुसार नमूद आरोपीला मध्यवर्ती कारागृह जळगाव या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।